कवळी बसवल्यानंतरची काळजी. कवळी नीट बसवण्यासाठी तिची सवय होणे आवश्यक असते. जसे नवीन चप्पल घेतल्यावर आपल्या पायाला त्याची सवय होण्यास वेळ लागतो, तसेच आपल्या कवळीचे सुद्धा असते. पहिल्या दिवसांपासून हळूहळू सवय करावी लागते, तरच कवळी नैसर्गिक असल्यासारखी वाटते. कवळी बसवल्यानंतर तोंड येणे, हिरड्या सळसळणे, हिरड्यांना सूज येण्याची शक्यता असते. असे कुठलाही त्रास असल्यास दंतवैद्यांना भेटावे. कवळी हे तुमच्या नैसर्गिक दातांसाठी पुरेशी किंवा योग्य पर्याय आहे. तसेच कवळीची पण चावण्याची क्षमता आपल्या नैसर्गिक दातांप्रमाणे असेल अशी अपेक्षा करू नये. सुरुवातीला नवीन कवळी बसवल्यानंतर तोंडात जास्त लाळ येण्याचा त्रास होतो, पण 2 ते 4 दिवसात हा त्रास राहत नाही, कारण आपल्या तोंडाला कवळीची सवय होऊन जाते. नवीन कवळी वापरताना चुकून गाल, ओठ व जीभ चावल्या जाण्याची शक्यता असते. सुरुवातीचे काही दिवस कवळी पूर्ण वेळ घालावी, जेणेकरून हिरड्यांना कवळीची सवय होते. कवळी बसवल्याच्या 48 ते 72 तासानंतर आपल्या दंतवैद्यांना जरूर भेट द्या, जेणेकरून तुम्हाला कवळीमुळे इजा होत असल्यास ते दुरुस्त करून देतील. कवळी लागत असल्यास ती स्वतः दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये. त्वरित आपल्या दंतवैद्यांना भेट द्यावे. कवळी बसवल्यानंतर ताबडतोब जेवणास सुरुवात करू नये. 6 ते 8 आठवड्यांपर्यंत मऊ पदार्थ खावे, तसेच सवय लागेपर्यंत छोटे घास घ्यावेत. काहीही खाताना दोन्ही बाजूंच्या दातांनी खावे, समोरच्या दातांनी काही तोडू नये. सुरुवातीचे 3-4 दिवस मोठ्याने बोलण्याची सवय करावी, जेणेकरून तुम्हाला कवळी सोबत बोलण्याची सवय होईल. तोंडातील इतर अवयव प्रमाणे आपल्या कवळीलाही स्वच्छ ठेवायची गरज असते. काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरून कवळी स्वच्छ ठेवावी. ब्रशच्या मदतीने आपली जीभ, हिरड्या व टाळू स्वच्छ करावे. कवळी स्वच्छ ठेवण्यासाठी डेंचर ब्रश आणि डेंचर क्लेन्झिंग पेस्टचा वापर करावा. कवळी स्वच्छ पाण्याने धुवून डेंचर बॉक्स किंवा एक डब्यामध्ये थंड पाण्यात रात्रभर ठेवावे. कवळी कधीही गरम किंवा उकळत्या पाण्यात ठेवू नये. कवळी स्वच्छ करून पुन्हा तोंडात घालावी किंवा क्लेन्झिंग सोल्युशन मध्ये रात्रभर ठेवावी. आपल्या रेग्युलर ब्रश किंवा रेग्युलर टूथपेस्टने साफ करणे टाळावे, जेणेकरून कवळीला ओरखाडे पडू शकतात आणि त्यात काही खाल्लेले अन्न अडकून कवळीचा रंग बदलू शकतो. कवळी तुटल्यास ती स्वतः जोडण्याचा प्रयत्न करू नये किंवा कवळी तशीच वापरू नये. त्वरित दंतवैद्यांचा सल्ला घ्यावा. आपल्या दंतवैद्यांना नियमितपणे दर 6 महिन्याने किंवा 1 वर्षानंतर तरी जरूर भेट द्यावे, जेणेकरून तुमचे दंतवैद्य कवळीची व तुमच्या हिरड्यांची तपासणी करतील, ज्यामुळे पुढे होणारे त्रास व इजा टाळू शकतो.